माणसा अरे डोळसा डोळे उघडून पाही रे अरे माणसा अरे डोळसा डोळे उघडून पाही रे कोठून येसी कोठे दासी ठाऊक तुझसी नाही रे कोठून येसी कोठे दासी ठाऊक तुझसी नाही रे तुझ्या अंगीचे उपरे अवगुण तुझ्या अंगीचे उपरे अवगुण लुबाडती तुझ येता दाता अंगळ्याला पैसा दे वरची कुऱ्हाड अवचित कोसळेल ही काया रे ओरे ठोरे पिटतील छाती शोक ही त्यांचा वाया रे कुणीन तुझसी सलगी कुणीन तुझसी सलगी शरीर कले श्रीमंत होता नहीं का हुशार है हुशार है बसा ना बसा किती बुक शिकलाय मी मैट्रिक है मैट्रिक मी एबी है एबी एबी नहीं समझ नहीं एबी म्हणजे अंगठा बाद बैटिंग तो दे तोंडी हिशेब येतात का तोंडी हिशेब त्याचं काय आमच्या धंद्याचा सगळा जोर तोंडी हिशेबावर बर आम्ही कोणाला लिहून देत नाही कुणाचं लिहून घेत नाही नो देश लोकांचा मान उचलायचा दमदुपटीनं विकायचा लोक देतील त्या पैशाचा हिशेब ठेवायचा तो सुद्धा तोंडी पण हे सगळं का ते काय विचार लोक बाबा लाख लपडी आहेत याचा अटॅक त्याचा अटॅक खालचा हप्ता वरचा काय विचार लोक पण बँक बँक कुठची बँक बस बस बँक तू बँकर तू पैसे घेणार तू देणार तू श्रीमंत सांगतील त्यांना पैसे वाटायचे आणि आपल्याला या धंद्यात जे लोक मदत करतील त्यांच्याकडे फळाच्या करंड्या पोचते करायच्या आपले धंद्याची नाही श्रीमंतांनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली श्रीमंतांची निवड कधीच जोगायची नाही 100 माणसातून मला निवडलंय पण जो कोणी पैसे देईल त्याने किती द्यायचे होते हे मला कसं कळणार त्याचं काय की आमच्या धंद्याचा मूलमंत्र विश्वास त्यात फसवेगिरी नाही आणि आपापसातला अजिबात नाही शिवाय श्रीमंतांचा तुझ्यावर विश्वास आहे हे 500 रुपये माझ्या नावानं जमा कर तोंडी हिशेबात पण आपलं नाव माझं नाव बाबूराव सरळ ए बी बर ह्या चाळीत कोणाही संबंध ठेवायचा नाही चोर भामटे यांच्यापासून सावध राहा हॅलो हो ठीक आहे पाठवून दे साहेब जत्रेत जे प्रेस सापडलं त्याची ओळख पटली त्याच्या मुलीनेच ते ओळखलं प्रेस तपासणीसाठी पाठवून दिलंय पोरगी मात्र त्याची सारखी रडत कुठे आहे ती आहे बाय पाठवून द्या जी पोरी साहेब बोलत आहेत तुला
रडू नकोस मुली, तुझे ते नातेवाईक कोण आहे? ओळखीचे कोणी नाही, आपण उतरला तो कुठं? बस मध्ये उतरलो. आम्ही सरळ देवळात गेलो. बर, बाबांनी नवस केला होता, तो फेडायचा होता म्हणून. बर, तू बाहेर जाऊन बैस, रडू नकोस, काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. मोहिते, मोहिते जी, ही मुलगी अनाथ आहे, तिच्याकडे जरा लक्ष ठेवा आणि खाणेपिण्याची व्यवस्था करा. होय साहेब. काय जेवण चाललंय वाटतं? हो ना, या या या. रावसाहेबांच्याकडे ही करंडी पोचवायची. हो. जेवणार नको, आमची संध्या वगैरे व्हायची अजून. म्हणजे थोडस आण्विक असत. बर, तुझं राहायचं जेवायचं जमलं ना? छान जमलंय. पण कामाचं काय? काम सुरू केलंय, सोपं आहे काम. तसं सोपं नाही, पण सरावाला जमेल तुला. असं का म्हणत? अरे ज्याची करंडी त्यालाच पोचली पाहिजे. आमचा तो चिम्या दाड्या भयंकर गोंधळ करायचा आणि दादाचा मार खायचा. माझ्या बाबतीत तसं होणार नाही. बरं, आता दुसरी नोकरी शोधायची जरूर नाही ना? इतकी चांगली नोकरी देवासारखा मालक मिळाल्यावर दुसरी नोकरी कोण शोधणार? शिवाय माझ्या बाबतीत आंधळ्या मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, असं झालंय. आमटीच असणार. अगं, चांगले झाले दिसते. आमच्या हिला अजिबात जमत नाही. म्हणजे तिखट जास्त, मीठ कमी, काहीतरी गोंधळ असतो. आणि बघ घ्या ना. वा, मस्त. मुली, प्रेत तपासणीचा रिपोर्ट तुला कळलाच असेल. रडू नको, देवाच्या पुढे कोणाचंच काय आहे चालत नाही. मोहिते जी, तिला एस टी भाड्याचे पैसे द्या. बर. आणि तुझी जरूर लागली तर आम्ही बोलावून घेऊ. जा, रडू नको. हा, पैसे नाहीत बर. मी आलो. ड्रायव्हर, गाडी फुल राहिले ना? चुप काय तुम्ही? चल, मी तुम्हाला सोडतो. चल चल चल, घाबरू ना. कुठे जायचं तुम्हाला? रामगड जीएसटी केव्हा? रामगड जीएसटी आता अहो 5 मिनिटं झाली असते. आणि यानंतर जीएसटी? पण आता ते उद्या पण गाडी येणार. उद्या पण गाडी नाही, सकाळ पण गाडी नाही. रामगड जीएसटी तर गेली, आता तुम्ही काय करणार? मी इथेच थांबते. सकाळी जाईन पहिल्या गाडीने. म्हणजे सबंध रात्र तुम्ही इथे बसून काढणार? ठीक आहे, तुम्ही बसा तिथे, मी निघतो. तुमची हरकत नसेल तर एक सांगू का? माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही माझ्या खोलीवर चला.
उद्या सकाळी मी तुम्हाला एसटीवर पोहोचवतो. ही माझी खोली, माझ्या राजनामाचे मालक आहेत, त्यांनीच राहायला दिले. मोठा दिलदार आणि दयाळू आहेत, त्यांनीच मला अन्नाला लागलं. आम्ही जरा श्रीमंत म्हणतो, पण तुम्ही उभ्या का? आता दुनिया बरं वाटेल जरा. दोन दिवसात जेवला नाही तुम्ही? तुम्ही झोपायत. तुम्ही झोपा, मी बाहेर जाऊ. दादा यावेळी तुम्ही कसे? दादा आत चला. गाडीला ऍक्सिडेंट झाला, तिथंच गाडी ठेवली. तुझी खोली जवळ होती म्हणून सहज आलो. हे कोण? हे आजच मला एसी स्टँड वर भेटली. अरे बापरे, किती रक्त. मी डॉक्टरला बोलवतो. नको नको, त्याची काही गरज नाही. पण थोडस लागलं. ही तुझी कोण? ही माझी कोणी नाही. ती आणि तिचे वडील देवीच्या जत्रेला आले होते.
परवाच्या हो कुठला तरी नवस फेडायचा होता नवस फेडला परत निघाले होते दोघी जत्रेत गुंडांची नजर तिच्या वडिलांच्या गळ्यातल्या साखळीवर आणि सामानावर गेली गर्दीचा फायदा घेऊन दोघांची फारकत केली आणि तिच्या वडिलांचा जीव घेतला केवळ एका साखळीसाठी जीवन किती स्वस्त झाल्याने श्रीमंत श्रीमंत दुर्दैव पा काल ती गावाला निघाली वाटेत गुंडांच्या हाती सापडावी मी तिथं होतो तिला सोडवली एसटी स्टँडवर पोहोचवली शेवटची एसटी निघून जावी त्यात पुन्हा तिचं इथं कोणीच नाही घरी घेऊन आलो उद्या सकाळी मी तिला एसटीवर पोहोचवणार क्या गावाला नातेवाई कोण कोण आहे तुला कोणी नाही मला पाठीवर पडला अपसुख प्रसन्न